लास्ट व्हिडिओ मध्ये आपण इलेव्हन्थ नंबरचं न्यूमेरिकल बघितलं या व्हिडिओ मध्ये आपण ट्वेल्थ नंबरचं न्यूमेरिकल बघणार आहोत नंबरच्या मध्ये काय इन अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर एअर बिटवीन द प्लेट्स काय दिलेलं आहे म्हणजे दिलेलं त्याचे कॉन्स्टंट कॉन्स्टन्ट किती होऊन जाते ऍज अन एरिया ऑफ ए सिक्स इंटू टेन रेश टू मायनस थ्री मीटर स्क्वेअर काय दिलं एरिया एरिया किती दिले तुम्हाला सिक्स इंटू टेन रेश टू मायस थ्री मीटर स्क्वेअर अँड द सेपरेशन बिटवीन द इज टू एम एम डी किती दिले तुम्हाला टू एम एम टू एम एम म्हटलं काय होणार आहे टू इन्टेन इज टू मायनस थ्री मी कॅल्क्युलेट पहिलं करायचं आहे कॅल्कुलेटर काय द दॅपेसिटन काय विचारलं तुम्हाला सी विचारलेलं आहे नेक्स्ट काय विचारलेलं आहे इफ दिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द हंड्रेड वोल्ट व्होल्टेज काही दिले तुम्हाला हंड्रेड वोल्ट दिलेलं आहे व्हाट वुड बी द चार्ज ऑन एच प्लेट चार्ज ऑन प्लेट मैं क्यू किसी तीसरा वुड बी प्लेट्स ऑफ दू डे जब करना तिकनेस है टू एम एम थिकनेस माइक्राशीट फॉर ए के इज इक्वल टू कि सिक्स के के वालू कितनी सिक्स इज इन्सलटेड बिटवीन द प्लेट्स वाइल द वोल्टेज सप्लाइ रिमेन्स कॉन्स्टेंट वी किए है, ठीक चलो एकदम सिंपल क्वेश्चन है महत्ती है सी इज का अपॉन डी ठीक है चला ए ची वैल्यू दी है तुम्हारा एल्यू कैल्यू सिक्स इंटू टेन इन माइनस थ्री ओके इप्सची व्हॅल्यू इप्सची व्हॅल्यू किती असते एट पॉईंट एट फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस ट्वेल्व लक्षात असू दे बाय डी डीची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला डीची वाली दिली तुम्हाला टू टू ठीक आहे दिले आन्सर ना आता बे त्रिक सहा मग त्रिनी काय करू शकतात मल्टीप्लाय पाच त्रिक पंधरा एक कॅरी गेला आठ त्रिक चोवीसन एक पंचवीस दोन कॅरीला गेला आठ त्रिक चोवीस दोन सव्वीस सव्वीस पॉईंट पंचावन्न इंटू किती होणार आहे हा मायनस थ्री आणि मायनस किती झालं मायनस फिफ्टीन मायनस फिफ्टीन युनिट काय असणार आहे फॅरॅड युनिट काय असणार आहे पॅरॅड मायनस फिफ्टीनच ना ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह ओके मायनस थ्री आणि मायनस ट्वेल्व्ह किती आलं मायनस फिफ्टीन पॅरॅड सी किती आलं तुमचं टेन मायनस फिफ्टीन ओके आता काय विचारलं तुम्हाला क्यू विचारलेलं क्यू इज काय असतं सी वी काय असतं सी व्ही ओके सीची व्हॅल्यू आपल्याला किती ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह ठीक आहे किती आले तुमचे ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह इंटू टेन रेस टू किती आहे मायनस फिफ्टीन बरोबर आहे ना मायनस फिफ्टी मायनस थ्री एरिया किती ओके हा इथं बघा हा राहिला आहे टू इंटू टेन रेश टू मायनस थ्री किती आहे टू इंटू टेन रेश टू मायनस थ्री हा वरती आला इंटू किती होऊन जाईल टेन रेश टू थ्री फॅरेड होऊन जाईल म्हणजे किती होऊन जाईल ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह इंटू किती होणार टेन रेश टू मायनस ट्वेल्व फॅर ॲड ट्वेल्व्ह म्हणतात तर का होणार फ्री कोरॅड होऊन जाईल ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह हा राहून घ्यावं आपलं टेन रेश टू मायनस थ्री लिहिणं हां किती टेन रेश टू मायनस ट्वेल्व किती टेन रेश टू मायनस ट्वेल्व्ह आणि हंड्रेड हंड्रेड म्हणजे काय टेन रेश टू टू चला किती ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह इन्टू किती टेन रेश टू मायनस टेन चार्जे चार्ज युनिट असतं कुलब मग मी याला काय करून घेतलं टू पॉईंट सिक्स फाईव्ह फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस नाईन कुलब मग टू पॉईंट सिक्स डबल फाईव्ह टेन रेश टू मायनस नाईन म्हणजे काय नॅनो कुलब टेन मायनस नाईन बोला ठीक आहे आता आपण काय करूया सी सी इज गुड काय असतं सी इज गुड काय असतं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट टाकल्यामुळं के इंटू सी डॅश होऊन जाईल सॉरी सी डॅश इज गुड काय के इंटू सी म्हणजे एअर मधलं आणि के ची मधली तुम्हाला दिलेली पण आपण काय म्हणतो क्यू इज गुड काय असतं सी व्ही क्यू इज गुड काय असतं सी व्ही देअरपोर सी इज गुड काय नाही क्यू बाय वी व्होल्टेज सप्लाय सेम ठेवलेला आहे म्हणून वी कॉन्स्टंट राहील म्हणून काय म्हणतो क्यू डॅश अपॉन व्ही इज गुड काय क्यू अपॉन व्ही इन्टू काय के ठीक आहे बघा हा व्ही कॅन्सल हा व्ही कॅन्सल म्हणजे काय उरलं तुमचं क्यू डॅश इज इकड काय क्यू इंटू के क्यू चुएल किती दिले तुम्हाला क्यू चुएल किती दिले टू पॉईंट सिक्स फाईव्ह डबल फाईव्ह टू पॉईंट सिक्स डबल फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस नाईन आणि के चुल किती दिले के ची के ची केल किती सांगितले तुम्हाला सिक्स घ्या चला सिक्स टाकला म्हणजे काय ना पाच सहा पंचे तीस ओरे सहा पंचे तीस अन तीस तेहतीस सहा सत्तीस ते ते नऊ तीन एकोणचाळीस सात दोन्ही बारा 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 तीन पंधरा पंधरा पॉईंट नाईन थ्री झिरो नॅनो कुलम असेल नॅनो असे, कुलम असेल ठीक आहे नॅनो कुलम कारण की काय मी युनिट चेंज केलं का टेन रेश टू मायनस नाईनला काय करून टाकला डायरेक्ट नॅनो कुलम घेतलं ठीक आहे एकदा आन्सर व्हेरीफाय करून घेऊ टू डॅश किती भेटला ट्वेल्व्ह पॉईंट पॉईंट अजून जर कन्व्हर्जन करायचं असेल तर या पद्धतीने करू शकतात इन्टू किती होणार आहे टेन रेश टू मायनस एट कुलम या पद्धती म्हणून करू शकतात किती ट्वेंटी सिक्स पॉईंट फिफ्टी फाईव्ह फिको पॅरेड म्हणजेच मायनस इलेवन आहे ओके चार्ज चार्ज किती दिले तुला तुम्हाला टू पॉइंट सिक्स सिक्स नाईन कुलम ओके वन पॉईंट फायव्ह नाईन थ्री इंटू टेन एस टू मायनस एट कुलम ओके काही फक्त काय केलं आन्सर देतात पुस्तकात आन्सर देतात काय केलं ते सांगून येतो गरज तर नाही टू पॉईंट सिक्स फाय फाईव्ह ह्याला काय करून घेतो मी टू पॉईंट सिक्स फाय फाय करून घेतो म्हणजे काय केलं टेन रेश टू वन म्हणजे काय झालं टेन रेस टू मायनस इलेवन फॅरेड ठीक आहे हा एक आन्सर दिलेला आहे हा तर दिले आन्सर दिलेला आहे आणि दुसरा दिलेला पुस्तक ठीक आहे चला सगळ्यांना क्लिअर एकदम सिंपल होता फक्त तुम्हाला काय लॉजिक लक्ष देणं गरजेचं आहे जो कॅपॅसिटन्स वाला आहे काय असतो फॉर्म्युला सी इज गुड काय एप्स वन झिरो अपॉन डी दुसरा क्यू इजिकूड काय सी व्ही या फॉर्म्युलाने दुसरा डायलेक्ट्रिक जर टाकलं तर माझं कॅपॅसिटी वाढते मग किती कॅपॅसिटी नवीन कॅपॅसिटी त्याला मी म्हटलं सी डॅश मग सी डॅश इज इकड के इन्टू सी आणि क्यू इज इकू टू सी वीच्या फॉर्मुलीनुसार आणि वोल्टेज सप्लाय सेम ठेवल्यामुळे तुम्ही काय करू शकले क्यू डॅश इजिकूड का क्यू इन टू के बस व्हॅल्यू फूट केले आन्सर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे या व्हिडिओमध्ये इतकंच बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये